प्राध्यापक गावंडे व परिवाराकडून निराधार व वृद्धांना साहित्याचं वाटप. यवतमाळ जिल्ह्यातील पारत तालुका पुसद येथे प्राध्यापक महादेव गावंडे व परिवाराकडून निराधार व वृद्धांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप जनार्दन महाराज व सेवानिवृत्ती मुख्याध्यापक दुधराम राठोड गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. सदरील किटमध्ये गहू, आटा, तांदूळ, तेल, साखर, चहापत्ती इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. या कार्याची परिसरात प्रशंसा केली जात आहे. ही प्रेरणा वडील सकारामजी यांच्याकडून मिळाल्याचे प्राध्यापक गावंडे यांनी सांगितलं आहे. प्रतिनिधी संजय कुमार हनवत, एपी माझा, यवतमाळ. जे पारत हे माझं जन्मगाव आणि त्या गावामध्ये असलेले निराधार व वृद्ध यांना माझ्या वतीने 19 लोकांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक डीपी राठोड जनार्दन महाराज यांना गृहोपयोगी साहित्य या साहित्याच्या किट्स त्यांच्या हस्ते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे. माझ्या जन्मभूमीचं जे कर्ज माझ्याकडे होतं, प्रत्येकाकडे कर्ज असते, त्या कर्जाची परतफेड अशा पद्धतीने मी या कोरोनाग्रस्त कोरोनाग्रस्तांमध्ये सापडलेले निराधार वृद्ध यांना भेट म्हणून ती वस्तुरूपी दिलेली आहे.